एनसीपी विधायक एकनाथ खड़से ने पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान लोकसभा सांसदों के निलंबन पर प्रतिक्रिया देते हुए खड़से बोले कि देश के इतिहास में ऐसा पहली बार हुआ है कि एक साथ 141 सांसद निलंबित हुए हैं। सत्ता पक्ष को विपक्ष नहीं चाहिए, इसलिए बिना वजह सांसदों पर कार्यवाही की जा रही है। कई गोष्टी उठाव करायला पाहिजे, न्यायाशयातला भाग नाही आहे, परंतु अतिरेक पण होता कामा नये। त्या सभागृहाचं पावित्र्य पण राखायला पाहिजे आणि कदाचित ते पावित्र्य राखलं गेलं नसावं आणि म्हणून करता त्यांना निलंबित केलं असावं। हे तिघजण आणि वरून जे काय बसून ठरवतील ते आम्हाला मान्य करावं लागेल। जे काय तुम्ही काम जो काय चांगलं कराल, व्यवस्थित कराल, त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। आम्ही आजच काय बोलून पूर्ण होत नाही आहे, त्याला अजून 10 महिने बाकी आहेत आणि त्याच्यावरती मग आपण ठरवू ना। आणि जनता कौल देणार आहे कोण कुठं पुढं जातो आहे, कुठं मागं राहतो आहे, आणि सगळ्यांचं जर ट्युनिंग व्यवस्थित असेल तर सगळेजणं बसून ठरवतील, ते आम्हाला मान्य आहे।